महाराष्ट्र नवनिर्माण सेना की ओर से नागपुर शहर के पानी समस्या को लेकर सोमवार को मनपा कार्यालय के सामने आंदोलन किया गया। नागपुर शहर के पानी समस्या को लेकर सोमवार को महाराष्ट्र नवनिर्माण सेना की ओर से अनोखा आंदोलन किया गया। मनसे का कहना है कि नागपुर शहर में 24 घंटे पानी योजना लागू की गई है, मगर शहर में ऐसे कुछ परिसर है जहां पानी ही नहीं आता। यही समस्या को लेकर वे मनपा आयुक्त को समय मांग रहे थे, मगर उन्होंने समय न देने पर मनसे की ओर से आंदोलन किया गया। इस आंदोलन के दौरान मनसे की ओर से मनपा आयुक्त पर एक आरती भी तैयार की और उसे मनपा कार्यालय के सामने विरोध में प्रस्तुत भी की गई। 11 नवंबर 2018 ला OCW या कंपनी सोबत महानगरपालिका कंत्राट झालेला होता। या कंत्राटानुसार या शहराला 5 वर्षात OCW कंपनी 24 तास पाणी देणार होती। आज 10 ते 12 वर्ष उलटून गेले, पण या शहराला 24 तास सोडा, 1 तास अर्धा तासही नाही आहेत। काही भागातली तर अशी परिस्थिती आहे, तिथे पाणी नाही पोचलं आणि 10 दिवसातून एकदा टँकर येते। म्हणजे एका कंपनीला आपण 1,000-1,500 करोड देऊन टाकले आणि ती कंपनी सपेशल अपयशी ठरल्याच्या नंतरही आयुक्तांना पूर्ण पॉवर आहेत त्याचा कंत्राट रद्द करण्याचा, तरी आयुक्त त्यांना अजून अमृत 1 अमृत 2 अजून शासनाकडून फंड घेतात, अजून पैसा देतात, पण या शहराला पाणी भेटलेलं नाही आहे। म्हणून आणि त्याच्यासाठी मागील 1.5 महिन्यापासून आम्ही 10 पत्र आयुक्तांना भेटीसाठी मागितली, पण आयुक्ताने एका पत्राचंही उत्तर दिलं नाही आणि साधी वेळही नाही दिली, आणि वेळ का नाही देऊ शकत याचंही पत्र आम्हाला दिलेलं नाही। याच्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनालाही विनंती केली की या माध्यमातून तुम्ही मध्यस्थी करा आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण नाही झाला पाहिजे याच्यासाठी तुम्ही आयुक्तांना आमच्यातर्फे विनंती करून मध्यस्थीची भूमिका बजवा आणि आम्हाला वेळ भेटून द्या। पण पोलीस प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं नाही। मग जेव्हा कायदा आणि व्यवस्था या दोन्ही भागांकडून आम्हाला न्याय नाही भेटणार, म्हणून आम्ही आज ही आंदोलनाची पद्धत अवलंबिली आहे आणि आताही आमची अशी मागणी आहे की जर आयुक्त आम्हाला भेटीची वेळ देणार नसेल तर येत्या काळात हे आंदोलन अजून उग्र होईल। आमची विनंती आहे की शांततेच्या मार्गाने आमचं म्हणणं आयुक्तांनी ऐकून घ्यावं। आम्ही 10-10, 15-15 पत्र दिल्यानंतरही त्यांनी भेटीची वेळ दिलेली नाही, त्यामुळे आज आम्हाला हा पर्याय करावा लागला। आम्ही कमीत कमी 10 ते 15 त्यांना पत्र दिलेलं आहे, आयुक्त आपला पोलीस प्रशासनकडून सुद्धा आम्ही त्यांना मागणी केलेली आहे की बा तुमच्याद्वारे तरी कमीत कमी त्यांची भेट भेटली पाहिजे आम्हाला, पण ते आयुक्त इथं राहत पण नाही, भेटत पण नाही। आम्ही त्यांचा सत्कार करायला पाहिजे की बा महानगरपालिकेचे आयुक्त हरवलेले आहेत म्हणून। अरे 10-10 दिवस त्या लोकांना पाणी मिळत नाही, 24 तास पाणी देणार होते, हे इतक्या 10 वर्षापासून ही कंपनी याच्यावर आहे कार्यरत असल्यानंतर सुद्धा त्यां 10-10 दिवस त्या प्रभाग 35 मध्ये सुद्धा 10-10 दिवस पाणी येत नाही। त्या बाया बिचाऱ्या रोडवरून जाऊन विहिरीतलं कसं तरी पाणी काढून कोणत्या तरी पद्धतीने पाणी घेऊन 10-10 दिवस त्या लोकांना तेच पाणी प्यावं लागून राहिलं आहे। आणि टँकर मुक्त नागपूर हे लोक करणार होते, टँकर मुक्त नागपूर केल्यानंतर न करता आजही सुद्धा प्रत्येक ठिकाणी महानगरपालिकेच्या प्रत्येक वार्डात प्रत्येक प्रभागात टँकर सुरूच आहेत। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहड के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपूर।